शिवडी मधील विद्यमान आमदार अजय चौधरी आणि सुधीर साळवी हे मातोश्रीवरती आता दाखल झालेत. उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि विनायक राऊत, अनिल परब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी बैठक सुद्धा सुरू झाली आहे. शिवडीमधून सुधीर साळवी यांच्यासह विद्यमान आमदार अजय चौधरी सुद्धा इच्छुक आहेत आणि त्यामुळे या मतदारसंघातील तिढा मात्र कायम आहे. अजय चौधरी हे आता मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत आणि सुधीर साळवी हे सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित असल्याचं बघायला मिळत आहे. खरं तर शिवडीमधून साळवी हे इच्छुक आहेत आणि ही या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. अधिकची अपडेट देत आहेत आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवया. रुपाली, आपण बघतोय अनेक महत्वाचे नेते पदाधिकारी आता मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत. ठाकरे गटाकडून सुधीर साळवे इच्छुक असल्याचंही कळत आहे. काय नेमकी माहिती या बैठकीसंदर्भात मिळते? शिवडी मतदारसंघामधला सस्पेन्स खरं तर अजूनही कायम आहे. आता काहीच वेळापूर्वी अजय चौधरी जे विद्यमान आमदार आहे शिवडी मतदारसंघाचे, ते देखील मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. काही वेळापूर्वीच इच्छुक उमेदवार जे आहेत सुधीर साळवी, ते देखील मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. यावेळी यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मला निवडणूक लढवायची आहे यासाठी म्हणून खरं तर आता सुधीर साळवी यांनी आग्रह धरलेला आहे आणि त्यासाठी म्हणून मोठ्या संख्येने शिवडी मतदारसंघातले अनेक कार्यकर्ते सध्या मातोश्रीवरती जमा झाल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी खरं जाहीर झालेली आहे, मात्र शिवडीमधला हा पेच असल्यामुळे हा जो मतदारसंघ आहे तो अजूनही त्याच्या संदर्भातली कोणतीही घोषणा झालेली नाहीये. आता जेव्हा मातोश्रीवरती दोन्ही एक इच्छुक उमेदवार आणि एक विद्यमान उमेदवार दोन्ही जेव्हा या ठिकाणी आलेले आहेत, तेव्हा आता मातोश्रीच्या दारामध्ये शिवडीचा मतदारसंघाचा हा तिला सुटणार का हे पाहणं महत्वाचं आहे. उद्धव ठाकरे नेमकं कुणाच्या गळ्यामध्ये यावेळी जी उमेदवारीची माळ आहे ती टाकतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. यंदाच्या शिवडीच्या मतदारसंघामधून नेमकं उमेदवार कोण असणार आहे, उमेदवारी कुणाला मिळणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे. कारण की एका बाजूला विद्यमान आमदार अजय चौधरी असेल आणि दुसऱ्या बाजूला इच्छुक उमेदवार सुधीर साळवी असेल, हे दोघंही आलेले आहेत. धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट साठी.